क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त 11 एप्रिलला भरीव कार्यक्रम आणि त्यानंतर भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. बजाज नगरात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी 11 एप्रिल रोजी एकत्र येत गुरु शिष्य जयंती उत्सव समारोहाच्या माध्यमातून दिवसभरात भरीव कार्यक्रम आणि सायंकाळी भव्य पायी रॅली काढली होती. या रॅलीची सुरुवात जय भवानी चौक बजाज नगर येथून उद्योजक अशोक जगधने, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल चोडिया, उद्योजक मोहन हाडोळे, हनुमान भोंडवे, पंढरीनाथ देवकर, अशोक लगड, सुरेखा लगड, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण उमरे, डॉक्टर संजय सांभाळकर, पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, उत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश सोनटक्के, सचिव चक्रधर डाके यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. बजाज नगरात यंदा प्रथमच सर्वच जाती धर्माच्या नागरिकांनी एकत्र येत महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सर्वप्रथम 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यानंतर जिल्हा परिषद शाळा वडगाव कोल्हाटी येथील विद्यार्थ्यांना वही आणि पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच सायंकाळी 6 वाजता जय भवानी चौक बजाज नगरातून वाहनाची सजावट करून त्यावर प्रतिमा लावून तसेच सवाद्याच्या गजरात भव्य पायी मिरवणूक काढण्यात आली. या रॅलीमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. महापुरुषांच्या नावाचा जयघोष तसेच त्यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या वाद्यासह ही रॅली शिवालय चौक, त्रिमूर्ती चौक, मोठादेवी चौक मार्गे काढून समारोप दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात करण्यात आला. या रॅलीमध्ये अरुण जाधव, गणेश घुले, दिनेश राऊत, कारभारी जाधव, अंकुश पुन, नाना जगताप, साहेबराव पैठणे यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.